आपण सुरुवातीला काय करायचं इकडे, मी एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या त्या घेऊया. त्यानंतर ह्याच्यात घेऊया आपण 1/2 टीस्पून हळदी पावडर, 1 टेबलस्पून प्युअर घी आहे, आणि थोडंसं पाणी आणि थोडंसं मीठ. हे चवीप्रमाणेच घालायचं आहे. आणि आता आपण ह्याला झाकण देऊया आणि मी हे वाटून घेऊन येते. हे असं छान अशी पेस्ट झालेली अगदी गंधासारखी. आता आपण पुढची प्रोसिजर करायला घेऊया. एका बाउलमध्ये आपण हे जे वाटलेलं आहे ते घालूया. आधी अगदी छान अशी पेस्ट करायची आपल्याला. ह्यात थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता ह्यात आपण घालूया 2 कप चण्याचं पीठ, 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ, थोडासा कुरकुरीतपणा याला, आणि पुन्हा थोडंसं मीठ. आता हे आधी छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यात काय जरा गठ्ठे बिठ्ठे असतील ते काढून घ्यायचे आपण. हे मिक्स होतं आहे तोपर्यंत आपण गॅस सुरू करूया. आणि ही कढई आहे जी, इथे ठेवून देऊया आणि गॅस स्लो करूया थोडासा. आता आपण ह्यात 1 टीस्पून लाल तिखट घालूया आणि पुन्हा मिक्स करूया आणि पीठ मळून घ्यायचं आहे. आता पाणी घेऊया. आता आपण ह्यात थोडंसं तेल घालूया, म्हणजे 2 चमचे. आणि आता हे छान असा गोळा करून घ्यायचं आहे. हे छान मळून झालेलं आहे. इथे आपण सोऱ्या घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शेवेची जाळी घेतलेली आहे. आणि आता आपण शेव करायला घेऊया. जाळी शेव असते ती घ्यायची आहे. आणि आपण आता ही आत घालूया, असं लावून टाकूया. बघा, इथे जाळी शेव घेतलेली आहे मी. आणि आता आपण तेलही तापलेलं आहे, तर आपण आता शेव पाडून घेऊया. आणि हे असंच ठेवायचं आहे, जराशी शेव अशी वरती आली की मग आपण त्या झाऱ्याने उलटून घेणार आहोत. व्हायची ती छान, नंतर पलटून घ्यायची. ह्याच्यापेक्षा तुम्ही बारीक जाळीही घेऊ शकतात, पण ही छान अशी जाड असेल तर आपल्याला खायला छान लागते. आता ही झालेली आहे, आपण काढून घेऊया. अशा प्रकारे आपण बाकीची पण शेव जी आहे ती करून घेऊया. शेव तयार आहे. आता आपण पापडी करून घेणार आहोत. सेम साच्यामध्ये, फक्त मी चकती बदललेली आहे. आता हे थंड होऊन द्यायचं पूर्णपणे. सेम पीठ मी ह्या साच्यामध्ये भरलेलं आहे आणि बघा पापडीची चकती टाकलेली आहे मी. आता आपण पापडी करून घेऊया. आता आपण हे काढून घेऊया. शेव तळून झालेली आहे, पापडी तळून झालेली आहे. आता आपण काय करूया, इकडे मी चणा डाळ घेतलेली आहे, भिजत ठेवलेली साधारण 1 तास, आणि त्यातलं पाणी निथळून काढलेलं आहे, ते एका मी कपड्यावर घालते. त्यातलं पाणी थोडंसं काढून घेऊया. थोडं यातलं पाणी टिपून घेतलेलं आहे. आणि आता आपण काय करूया, ही जी चणा डाळ आहे ती पुन्हा ह्या डिशमध्ये घालूया. 1/2 चमचा मिरची पावडर आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ. हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आहेत. हाताने मिक्स करा. छान असं मिक्स झालेलं आहे. आता हे आपण तळून घेऊया. डाळ छान अशी तळून झालेली आहे, तर आपण ती काढून घेऊया. जर तुम्हाला ही अशी नसेल करायची तर आपल्या डाळ्या मिळतात, त्या तुम्ही तळून घेतल्या तरीही चालणार आहे. डाळ तळून झालेली आहे. आता आपण शेंगदाणे तळून घेऊया. लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत. किती इझी आहे बघा ही रेसिपी. हे पण काढून घेऊया. ह्याच तेलामध्ये आपण कढीपत्ता घालूया. कुरकुरी तसं तळून घ्यायचे. शेव तयार आहे, पापडी पण तयार आहे. तर आपण आधी काय करूया, शेव कुस्करून घेऊया. आता पापडी घेऊया. आता पापडी पण थोडीशी चुरायची, जास्त नाही चुरायची. आता आपण हे वर्कली करायचे. आता ह्यात थोडंसं मीठ घालायचं आहे. ह्यात तुम्ही सेंदेव मीठ घातलं तरी चालणार आहे, पण मी साधंच मीठ घालते. थोडीशी लाल मिरची पावडर. आता आपण ह्याला नीट मिक्स करून घेऊया. असं केल्याने काय होतं की छान वरखाली सगळीकडे मीठ लागलं जातं. बघताय आवाज, मस्त कुरकुरीत आवाज येतो आहे. छान असा इकडे अरोमा पसरलेला आहे. सगळे मला खुणवत आहेत, ताई चहा मागूया. आणि मस्तपैकी ह्या जो तुम्ही फरसाण बनवलेला आहे, लसुणी शेव चिवडा, त्याच्यावर फडसा वाढूया. आता मलाही बघायचं की काय कुरकुरीत झालं आहे ते. आवाज येतोय. शेव आणि चण्याची डाळ मस्त कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही हा करून बघायचं. जरा खाते आणि मग बोलते, कारण तुम्हाला डायलॉग ऐकायला येणार नाही.
तर हा मस्तपैकी असा कुरकुरीत असा लसुणी शेवचिवडा मी तुम्हाला दाखवलेला आहे, ह्या दिवाळीला नक्की बनवायचं आहे। मला कमेंट्समध्ये कळवायचं आहे आणि अशा छान छान रेसिपीसाठी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायचं आहे रुचकर मेजवानीला। आणि एक, जर तुम्हाला ह्या रेसिपी आपल्या दिवाळीच्या फराळाच्या पाहिजे असतील आणि बघायच्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळणार आहे, त्याच्यावर क्लिक करायचे आहेत, सगळ्या रेसिपी बघायला मिळतील। पण त्या बघायलासुद्धा पुन्हा एकदा सांगते, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। आणि सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, हॅपी दीपावली।